आजचे कार्यक्रमाचे प्रमुख माननीय आमदार सतेज पाटील साहेब, तसेच विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि पूर्ण महाराष्ट्रातून इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना सर्वांना नमस्कार। मानपत्र। सन्माननीय सुरेश शंकर केसरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते। आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समतावादी नगरीमध्ये आपला जाहीर नागरी सत्कार करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे। छत्रपती शाहूंच्या कार्यकर्तृत्वाने भारावून त्यांचा वैचारिक वारसा समर्थपणे आपण आपल्या कृतींमधून पुढे चालवत आहात, म्हणून आपला सत्कार हा एक सामान्यातल्या असामान्य व्यक्तिमत्वाचा आहे असे आम्हास वाटते। म्हणूनच हा सत्कार सोहळा अविस्मरणीय आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस डोंगराच्या कुशीत वसलेलं उत्तूर हे आपलं जन्मगाव। या गावाचा नावलौकिक आपण संपूर्ण महाराष्ट्राबरोबर गोवा व कर्नाटक राज्यातही पोहोचवला, त्यामुळेच आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपले लहानपण फारच गरिबीत गेले। गरिबीचे चटके सहन करत, शक्य तितके काम करत तुम्हाला शिक्षणाची कास धरावी लागली। माध्यमिक शिक्षणानंतर ITI मशिनिस्ट ट्रेड कोल्हापूर येथून पूर्ण केला व MIDC कोल्हापूर येथे मशिनिस्ट म्हणून रुजू झालात। यामुळे थोडेसे कौटुंबिक व आर्थिक स्थैर्य आले, परंतु लहानपणापासूनच असलेली परिस्थितीची जाणीव व आपल्याला मदत करणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इतर गरीब तसेच गरजूंना मदतीचा हात पुढे केला। असं म्हणतात, परिस्थिती माणसाला घडवत असते। त्याचप्रमाणे समाजाप्रती आपली आस्था व आपुलकी वाढत गेली व सामाजिक बांधिलकी जपण्याकरता सर्वच सामाजिक उपक्रमांमध्ये आपण सहभागी होत गेलात। सामाजिक चळवळी समाजाला योग्य दिशा देतात। आपल्या देशातील अशीच महत्त्वाची चळवळ म्हणजे कामगार चळवळ, जी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखली जाते। या कामगार चळवळीत आपण कृतिशील पद्धतीने काम करू लागलात आणि इथेच आपल्यातील कामगार नेतृत्व बहरले। आपण कामगारांचे प्रश्न व त्यांच्या न्याय हक्काकरिता विविध संघटनांच्या माध्यमातून अनेक मोर्चे आंदोलने यामध्ये सहभागी झालात। कामगारांचे प्रश्न व समस्या अत्यंत पोटतिडकीने मांडल्या। शासनाच्या सर्व योजना व उपक्रमांचा संपूर्ण राज्यभरात प्रचार करून समाजातील सर्व घटकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला। राज्यभरातील विविध सहकाऱ्यांच्या साथीने केलेल्या कामाची दखल शासन दरबारी घेतली व 2008 साली गुणवंत कामगार म्हणून महाराष्ट्र शासनाने आपणास सन्मानित केले। आदरणीय सतेज पाटील साहेबांनी आपणास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यकारिणीवरती संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं आपण सोनं केलं। या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व MIDC सरकारी कार्यालये बँका यांना प्रत्यक्ष भेटून शासनाच्या योजना व उपक्रम लोकाभिमुख करण्यामध्ये आपण मोलाचा वाटा उचलला। आपण सन 2010 मध्ये गुणवंत कामगार संघटनेची स्थापना केली। या संघटनेद्वारे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गुणवंत कामगारांना एकत्र आणण्यात आपल्याला यश आले। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील बोगस नोकर भरती व कामगार विभागातील बोगस नोकर भरती रद्द करण्यास संबंधित प्रशासनाला भाग पाडले। अशा सातत्यपूर्ण कार्यातून आपण आपले काम अधिक जोमाने सुरू ठेवले। देशात पत्रकारांवर होणारे हल्ले, अवैध दारूधंदे, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक दरवाढ इत्यादी अनेक प्रश्नांबाबत जिल्हा, राज्य व केंद्रीय पातळीवर लेखी पत्र व्यवहार केला। याची दखल संबंधित यंत्रणेला घेण्यास भाग पाडली। या दैदिप्यमान कार्याच्या जोरावरच आपण केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेचे कुशल संघटक म्हणून कार्यरत आहात। या माध्यमातूनच आपणास लोकशाही मूल्य जपणे व संविधानिक भूमिका सर्व समाजापर्यंत नेणे शक्य झाले। महाराष्ट्र राज्य पातळीवर अधिक क्रियाशीलपणे काम करणारी कामगार संघटना म्हणजे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन होय। या कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे, तो म्हणजे अवयव दान व देहदान चळवळ। आपल्या संस्थेच्या वतीने संपूर्ण देशात ही चळवळ जोमाने सुरू आहे।
या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यासाठी अनेक ठिकाणी आपण कार्यक्रमांचे आयोजन केले. या मोहिमेचा पाठपुरावा करणे म्हणजेच मानवी हिताचा अधिक साकल्याने विचार करणे होय. कोरोनाच्या काळात देशभरात सर्व कामकाज ठप्प होते, त्यावेळी राज्यभरातील कामगार संघटनांसाठी प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रम ऑनलाईनच्या माध्यमातून आपण चालू ठेवले आणि राज्यातील कामगारांच्या सर्व कुटुंबाशी विधायकतेने संपर्कात राहिलात व सर्वांना आशादायी म्हणवले. आजही सर्व क्षेत्रातील कामगारांना सोयी सुविधा मिळाव्यात, केंद्र सरकारच्या बदलत्या कामगार कायद्यास विरोध करणे, सेवानिवृत्त कामगारांचे विविध प्रश्न व पेन्शन प्रश्न मार्गी लावणे, कामगारांना अपघाती संरक्षण मिळवून देणे अशा विविध ज्वलंत प्रश्नांवर आपण काम करीत आहात. तुम्ही निष्ठेने व प्रामाणिकपणे करीत असलेल्या कार्याची पोच पावती म्हणून हा राजर्षी शाहूंच्या नगरीत आपल्या कर्मभूमीत मानाचा नागरी सत्कार आम्ही करत आहोत. कविवर्य नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सार स्वतानो मी थोडा गुन्हा करणार आहे. यानुसार प्रचलित समाज व्यवस्थेविरुद्ध समताधिष्ठित समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्यासारख्या लढवय्या व्यक्तिमत्वास तळपत्या तलवारीचे तेज लाभ हो व तुमच्या पुढील वाटचालीस अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चालू असलेल्या तुमच्या दिशादर्शक कृतीस अनेक मंगल कामना. माननीय सुरेश केसरकर, नागरी सत्कार समिती, कोल्हापूर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.